फ्रेंड्स, मी जयंती वाघधरे. फर्स्ट डे फर्स्ट शो या आमच्या खास कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत. या वीकेंडला आपल्या भेटीला आलेत मराठीतला मोस्ट अवेटेड हॅपी जर्नी हा सिनेमा, तर दुसरीकडे गजेंद्र आहिरे दिग्दर्शित स्वामी पब्लिक लिमिटेड हा सिनेमाही बॉक्स ऑफिसवर दाखल झाला आहे. याचबरोबर हिंदीत इम्रान हाशमी, कंगना रनौत, संजय दत्त स्टारर उंगली ही बिग स्क्रीनवर झळकला आहे. तेव्हा सुरुवात करूया अतुल कुलकर्णी, प्रिया बापट, पल्लवी सुभाष स्टारर हॅपी जर्नी या सिनेमापासून. अन्न, वस्त्र, निवारा आणि वायफाय हे मला लागतच. 4000 पैसे का झाडा लागत नाही. लहानपणापासून राबून 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 कमावत आहे. एक पहिल्यांदा भांडतोय आपण, सुपर होऊन जाऊ दे. सतत आमची काळजी करत राहिलास, कधी सुट्टीही नाही घेतली, हार्डली भेटलो आपण. दॅट्स नॉट डन. एक अत्यंत साधा आयुष्य जगणारा, शांत, व्यवहारी, मिडल एज अशा तरुणाची आणि त्याच्या सुपर एक्साइटेड, सुपर एनर्जेटिक, बबली, लाइवली, गोड बहिणीची ही कहाणी आहे. निरंजन आणि जानकी या भाऊ बहिणीवर आधारित हॅपी जर्नी हा सिनेमा आहे. निरंजन अर्थातच अतुल कुलकर्णीच्या आयुष्यात अचानक एक दिवस एक मोठा ट्विस्ट येतो. हा ट्विस्ट आल्यानंतर त्याचं संपूर्ण आयुष्यच बदलून जातं. हा ट्विस्ट नेमका काय आहे ही ॲलिस, मलाच नक्की माहिती नाही आहे काय ते. माझं अजून लग्न झालेलं नाही आहे. अभिनेत्री प्रिया बापटनं साकारलेली जानकी ही व्यक्तिरेखा जेव्हा खऱ्या अर्थानं एक बहीण कम फ्रेंड, फिलॉसॉफर, गाईड कम लव गुरु म्हणून निरंजनच्या आयुष्यात येते, तेव्हा निरंजनचं आयुष्य बहरून जातं. कायम व्यवहारी, शांत आणि कॅल्क्युलेटिव्ह असलेल्या निरंजनला एक बहीणरूपी मैत्रीण मिळते. त्यानंतर काय घडतं अशा काहीशा बॅकग्राऊंडवर आधारित हा सिनेमा आहे. खरं तर सिनेमाच्या कथेबद्दल मी मुद्दामून तुम्हाला फार काही सांगणार नाहीये, कारण याची खरी गंमत तुम्हाला प्रत्यक्ष सिनेमागृहात जाऊन पाहिल्यावरच कळेल. या सिनेमातली प्रमुख व्यक्तिरेखा जिनं साकारली आहे अर्थातच प्रिया बापटसाठी, हा सिनेमा तिच्या करिअरचा एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे यात काहीच शंका नाही. कारण प्रियानं या भूमिकेत प्राण ओतलाय हे स्पष्ट दिसून येतं. यातली तिनं साकारलेली जानकी ही व्यक्तिरेखा कदाचित तिच्यासाठीच लिहिण्यात आली आहे की काय हे सिनेमा पाहिल्यानंतर आपल्याला जाणवतं. तिनं यात सुरेख अभिनय केलाय. तिचा लुक असो, तिची अभिनय शैली असो, तिची डायलॉग डिलिव्हरी, या सगळ्या गोष्टींसाठी प्रियाला 10/10. अभिनेत्री प्रिया बापटचं जसं व्यक्तिमत्व आहे, चंचल, बबली, त्यामुळे कदाचित ती स्वतः या कॅरेक्टरला खूप रिलेट करत असावी हे जानकीकडे पाहताना जाणवतं. आणि म्हणूनच तिच्यासाठी हे सगळं निभावणं कदाचित खूप सोपं झालं असावं. अन्न, वस्त्र, निवारा आणि वायफाय हे मला लागतंच. 4000 पैसे का झाडा लागत नाही. लहानपणापासून राबून 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 कमावत. एक पहिल्यांदा भांडतोय आपण, सुपर होऊन जाऊ दे. अतुल कुलकर्णी या नटासाठी काहीही शक्य आहे हे त्यानं पुन्हा एकदा या सिनेमाच्या माध्यमातून सिद्ध केलंय. या सिनेमात त्यानं साकारलेल्या निरंजन या व्यक्तिरेखेच्या खरं तर दोन बाजू आहेत आणि त्या दोन्ही बाजू अत्यंत कॉन्ट्रास्ट आहेत. सुरुवातीला आपल्याला एक साधा, शांत, रिझर्व्ड, व्यवहारी असा पस्तीशी ओलांडलेला तरुण दिसतो, तर दुसरीकडे एक फुल ऑफ लाईफ, चिल आउट करणाऱ्या निरंजनचा एक वेगळा शेड दिसून येतो. या दोन्ही शेड्स अतुल कुलकर्णीनं पूर्ण सच्चेपणानं निभावल्यात यात काळी मात्र शंका नाही. निरंजन गाडी विकत घेईल, निरंजन घर विकत घेईल, निरंजन घर रंगवेल, निरंजन हे करेल ते करेल, त्याला काय हवंय ते कोण विचारत. आय हॅव ऑलवेज बीन अराउंड सेट. तुला माझी कधीतरी आठवण आली का रे ॲलिस? मलाच नक्की माहिती नाही आहे काय ते. माझं अजून लग्न झालेलं नाही आहे. ऑफकोर्स.
दिग्दर्शक सचिन कुंडलकरनं हा सिनेमा करताना काहीही तडजोड केली नाहीये हे खरं तर सिनेमा पाहताना प्रकर्षानं जाणवतं. मग ते कास्टिंगच्या बाबतीत असो, सिनेमाच्या लुकबद्दल असो किंवा हॅपी जर्नीला योग्य ती ट्रीटमेंट देण्याबाबत असो, सिनेमाच्या छोट्या छोट्या गोष्टींबद्दल योग्य ती काळजी घेण्यात आली आहे. सिनेमातली कथा तशी खूप सिंपल आहे, पण त्या कथेत विविध रंग भरण्याचे काम दिग्दर्शक सचिन कुंडलकर यांनी केलंय आणि हे करण्यात त्यांना नक्कीच यश आलंय. संगीतबद्ध केलेल्या या सिनेमात वेगवेगळ्या मूड्सची गाणी आपल्याला ऐकायला मिळतात. फ्रेश सारखं एक अत्यंत फूट टॅपिंग असं गाणं असो किंवा का सांगना सारखं रोमॅन्टिक गाणं असो किंवा आकाश झालेसारखं अंगाई गीत असो, सिनेमातलं प्रत्येक गाणं आणि त्याला देण्यात आलेली ट्रीटमेंट, मग तो व्हिडिओच्याही रूपात असू देत, खूप अप्रतिमरित्या यातल्या प्रत्येक गाण्याची हाताळणी करण्यात आली आहे. जसा सुसा तसा वारा शिरे आपपना आणि एक कोड धून वाजे आपल्या मनात, तशी खोंगा बत्ता रोरा बत मी आले खुशाल, फ्रेश माझी गाणी आणि फ्रेश माझी ताल. बहीण भावाच्या या हॅपी जर्नीमध्ये तुम्हाला खूप वेगवेगळे एक्सपेरिमेंट्स पाहायला मिळतील जे कदाचित याआधी तुम्ही मराठी सिनेमात पाहिले नसतील. सिनेमाचं पिक्चरायझेशन ज्या पद्धतीनं करण्यात आलं आहे ते पाहिल्यानंतर खरंच सिनेमाच्या DOP ला हॅट्स ऑफ करावं असं वाटतं. एक एक फ्रेम शूट करत असताना त्याला वेगळी ट्रीटमेंट देण्याचं काम सिनेमाच्या DOP नं म्हणजेच रंगराजन यांनी केलं आहे. या सगळ्या गोष्टी पाहता मी या सिनेमाला देते 4 स्टार्स. सतत आमची काळजी करत राहिलास, कधी सुट्टीही नाही घेतली, हार्डली भेटलो आपण. दॅट्स नॉट डन. फर्स्ट डे फर्स्ट शो या कार्यक्रमात आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. मी तुम्हाला हॅपी जर्नी या सिनेमाची ट्रू स्टोरी सांगितली आहे. आता ब्रेक नंतर आपण पाहणार आहोत स्वामी पब्लिक लिमिटेड या सिनेमाबद्दल. तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत रामचा हा खास कार्यक्रम फर्स्ट डे फर्स्ट शो. Z24 तास रहा एक पाऊल पुढे.